वर्षा या निवासस्थानाचे तब्बल 7,46,981 रुपयांचे पाणी बिल थकले असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीद्वारे उघड झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी देखील पाण्याचं बिल थकवलं आहे. एकूण 18 मंत्र्यांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही. या बिलाची एकूण रक्कम 8 कोटींच्या घरात जाते. मुख्यमंत्र्यांबरोबरच राज्याचे 9 मंत्री आणि ज्ञानेश्वरी तसेच सह्याद्री अतिथीगृहावर देखील मोठी थकबाकी असल्याचे समोर आले. सर्वसामान्य मुंबईकरांनी पाण्याचे किंवा विजेचे बिल थकल्यानंतर पाणी वीज बंद करून कडक कारवाई केली जात असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना इतकी सूट का दिली जाते याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे हे उघड झाले आहे. 7,00,000+ रुपयांचे पाणी बिल थकल्याने मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब